उमेदवारी नाकारल्यानंतर पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे 24 तासांपेक्षाही जास्त काळापासून नॉट रिचेबल सध्या बघायला मिळतात. घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा कायम आहे. तर मुख्यमंत्री शिंदेंनी सुद्धा वनगा यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगांना एबीपी माझ्यासोबत बोलताना अश्रू अनावर झाले होते. गेल्या अनेक तासांपेक्षा जास्त वेळ ते नॉट रिचेबल आहेत. शिंदेंसोबत बंड केलेल्या सगळ्या आमदारांना पुन्हा तिकीट मिळालं, मात्र श्रीनिवास वनगा यांना डावलल्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले. सोमवारी संध्याकाळी ते घरामधून बाहेर पडले, मात्र अजूनही कोणाच्याही संपर्कात ते आलेले नाही आहेत. पोलीसही त्यांचा शोध घेत आहेत. त्यांचे दोन्ही फोनही बंद आहेत. तर उमेदवारी नाकारल्यामुळे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल बघायला मिळत आहेत. आपण ही जी दृश्य बघतोय, एबीपी माझाशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झालेले होते. मी डिप्रेशनमध्ये असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. अजूनही त्यांचा काहीही संपर्क होत नाही आहे. जवळपास 24 तासांपेक्षा अधिक काळ 30 तास उलटायला आले आहेत, मात्र तरीसुद्धा त्यांचा संपर्क होताना दिसत नाही आहे. पोलिसांचाही त्यांच्या घराबाहेर बंदोबस्त आहे. संतोष पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत. संतोष, इतका वेळ त्यांचा फोन लागत नाही आहे, त्यांच्याशी संपर्क होत नाही आहे, पोलिसांकडून काय माहिती मिळू शकते का? यामिनी, आत्ताची माहिती आहे आणि अपडेट मोठी आहे की आत्ताच मी त्यांच्या पत्नीशी बोललो तर रात्री उशिरा श्रीनिवास वनगा हे त्यांनी त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला आणि ते घरी सुद्धा आले होते आणि पुन्हा कुठेतरी ते त्यांना सांगून गेलेले आहेत. असे आताची मोठी अपडेट आहे ती त्यांच्या पत्नीने आता आपल्याला दिलेली आहे. त्याचा अर्थ श्रीनिवास वनगा ते डिप्रेशनमध्ये होते, मात्र ते कोणत्या तरी मित्रांकडे गेले होते आणि ते तिथे होते आणि त्याच्यानंतर ते शांत झाल्यानंतर ते पुन्हा रात्री उशिरा घरी आले आणि पुन्हा ते निघून गेलेले आहेत असं त्यांच्या पत्नीने आता आपल्याला सांगितलेलं आहे. संतोष असे सोबत राहा, आपण ही पुन्हा एकदा मोठी बातमी सांगूया. श्रीनिवास वनगा यांचा त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क झालेला आहे ही मोठी बातमी आपण बघतोय. श्रीनिवास वनगा यांचा रात्रीच्या सुमारास कुटुंबियांशी संपर्क झालेला आहे. ते घरी सुद्धा आल्याचं कळतंय, मात्र पुन्हा एकदा ते बाहेर निघून गेल्याची माहिती सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. संतोष, नेमके कुठे गेलेत या संदर्भात काही बोलणं झालंय का? त्यांच्या पत्नीने सांगितलं ते व्यवस्थित आहेत आणि ते परत गेले. त्याचा अर्थ त्यांच्या कुटुंबियांना ते सांगून गेले असतील कुठे जायचं ते, मात्र ते त्यांनी सांगितलं नाही की ते कुठे नेमके गेले आता असं परत. बरं, ठीक आहे संतोष, अधिकचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. धन्यवाद या माहितीसाठी. तर ही मोठी बातमी आपण बघतोय. जवळपास 36 तासांनी त्यांचा संपर्क झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांशी आणि रात्री ते घरी सुद्धा आल्याचं कळत आहे, मात्र पुन्हा एकदा ते सध्या घराबाहेर पडलेले आहेत. आपल्या घरच्यांना, आपल्या कुटुंबियांना कळवून झाल्याच्या नंतर आणि काल ते ज्या वेळेला नॉट रिचेबल होते त्यावेळेला ते त्यांच्या मित्राकडे होते अशी माहिती सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे. तर ही एक मोठी घडामोड आपण बघतोय. रात्रीच्या सुमारास वनगा यांचा त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क झाल्याची मोठी माहिती समोर येते. अनेक तासांपासून ते नॉट रिचेबल होते, मात्र ते त्यांच्या मित्राकडे गेल्याचं कळतंय. त्यांच्या कुटुंबियांनी ही माहिती दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.